249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघामध्ये माननीय खासदार पंडिता शिंदे या खासदार झाल्यानंतर या ठिकाणी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये मोची समाजचे 3 कार्यकर्ते नेते या ठिकाणी तिकड्याची मागणी केलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने माजी महापौर संजय हेमगड्डी, मी देवेंद्र भंडारे माजी सभागार नेता, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्माननीय अंबादास बाबा करगुळे, आम्ही तिघांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे आमच्या तिघांपैकी कुणाला जी उमेदवारी एकाला उमेदवारी दिली तर आम्ही निवडून आणण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू, आमचा समाज प्रयत्न करेल या भावनेतून आम्ही या ठिकाणी तिकीटाची मागणी केलेली आहे। परंतु अद्याप 2 दिवस राहिलेले आहे, परंतु अद्याप कोणाची या ठिकाणी आमच्या तिघांपैकी कोणाचे नाव अजून डिक्लेअर झालेले नाही, काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देखील अजून कोणाचे नाव डिक्लेअर झाले नाही। वास्तविक पाहता 2 दिवस राहिलेले आहे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाला विनंती करणार आहोत की गेल्या 70 वर्षापासून आम्ही आणि आमचे समाजचे मोठे ज्येष्ठ मंडळी हे काँग्रेस पक्षाची अनेक वर्षापासून सेवा केलेली आहे, परंतु आम्हाला महानगरपालिकेकरता या ठिकाणी संधी दिलेली आहे। विधानसभेमध्ये आतापर्यंत आम्हाला या सोलापूर शहर मध्ये अद्यापर्यंत कोणालाच तिकीट दिलेले नाही। वास्तविक पाहता या ठिकाणी जवळजवळ शहर मध्ये 50,000 मोची समाजचे मतदार आहेत, त्यामुळे या ठिकाणी प्राधान्यानं आमच्या समाजाचा विचार करायला पाहिजे या भावनेतून आम्ही या ठिकाणी तिकीटाची मागणी केलेली आहे। आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्हाला यंदाच्या आमच्या तिघांपैकी कोणाला जर उमेदवारी दिली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे जेवढे आम्ही पदाधिकारी आहोत, जे नगरसेवक माजी नगरसेवक ते जवळजवळ 40 लोक आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आम्ही राजीनामा देणार आहोत। त्या पद्धतीचं निवेदन देखील या ठिकाणी पत्रकारांना देखील दिलेलं आहे आणि शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांना देखील आम्ही देणार आहोत राजीनामा पण दिला, काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला, त्यानंतर मग अपक्षाचा काय? त्याच्यानंतर आम्ही येत्या 2 दिवसामध्ये हे पूर्ण डिक्लेरेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसात आम्ही या ठिकाणी संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याची मोची समाजाची बैठक होईल, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे देखील मोठमोठे कार्यकर्ते ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पुणे मुंबई नागपूर इकडचे देखील कार्यकर्ते आहेत ते सगळे येणार, की आम्ही आमचा निर्णय महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही ठरवणार की आम्ही त्या संदर्भात पुढे धोरण कुठलं ठरवायचं ते महाराष्ट्राच्या पातळीवर ठरवणार। काँग्रेस पक्षासाठी माझ्यात आतापर्यंत 40 ते 45 केसेस आहेत, फक्त आंदोलनाचे मोदीला अडवल्याबद्दल परवाच मी माझ्यावर कारवाई करण्यात आली। पण मला एवढं सांगायचं पक्षश्रेष्ठीला की मोची समाज एकनिष्ठ समाज आहे, 70 वर्षापासून तुमच्या पाठीशी आहे, एक शहरमध्ये कोणत्याही समाजात तुम्ही उमेदवार त्या समाजाला किंवा त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे। पण यावेळेस मोची समाज का विचार करत नाही तुम्ही? का मोची समाज दरवेळेस तुम्हाला गप्प करण्याचं काम आहे का? यावेळेस मोची समाज गप्प बसणार नाही, यावेळेस मोची समाज उमेदवारी मागणार आणि थांबणार। आमदार प्रणितीत आम्ही त्यांना मागणी केली होती, खासदार शिंदे साहेबांना मागणी केली, शिंदे साहेबांनी आम्हाला विनंती केली यावेळेस एक थांबा, पुढच्या वेळेस मोची समाजाचा नक्की विचार करण्यात येईल। शिंदे साहेबांसाठी तुम्ही मल्लिकार्जुन खरगेचा पुतळा देखील जाळला होता ना, काय तर ते पटवून झालं होतं? प्रणिती त्यासाठी मंत्रीपद मिळावं म्हणून त्यांच्यासाठी काम केलं होतं। तरी देखील तुम्हाला शिंदे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष झाले नाही म्हणून पुतळा लागला होता मल्लिकार्जुन खरगे? नाही, शिंदे साहेब त्यांच्यासाठी एवढं केलं, याच्यात कमिटीमध्ये न घेतल्यामुळे आम्ही आंदोलन केलं होतं, त्यांचा पुतळा जाळला होता। मोठी समाजाला न्याय मिळाला नाही, तुम्ही जी मागणी मागताय ती मान्य झाली तर पुढची भूमिका काय असणार? मोची समाजाला न्याय नाही दिला, पण यावेळेस मोची समाज एवढा उग्र झालाय की या आम्ही कुठल्या पारड्यात जाईल त्या पारड्यात जाड होईल, म्हणून माझे पक्षाला बी विनंती आहे मोची समाजाला न्याय द्या, कारण मोची समाज हा एकनिष्ठ समाज आहे, 40 ते 45 50,000 मतदान आहेत, हा मतदान कुठल्या बाजून जाईल तो उमेदवार निवडून येईल। माझी विनंती आहे युवक माजी अध्यक्ष व समाजाचे माजी युवक अध्यक्ष होतो, म्हणून माझी विनंती आहे समाज काँग्रेस पक्षाने दखल घ्यावं आणि 2 दिवसात आजच्याच मोची समाजचं नाव डिक्लेअर करत जे उमेदवार भाजपचे आहेत त्यांना फक्त टक्कर द्याव, फक्त मोची समाज देव, दुसरा कुठलाही उमेदवार देऊ शकत नाही। माझी विनंती आहे काँग्रेस पक्षाने जर मोची समाजला उमेदवार दिली तर एक काँग्रेस पक्ष इथं उमेदवार जिंकून येईल। माझ्या कुटुंबाने समाजाची ताकद ही मध्यमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, काँग्रेसमधील 10 ते 11 जण एकत्रित मुस्लिम समाजातील एका उमेदवारी द्या अशी मागणी करतायत, मग त्यांचा अन्याय होत नाही का? मुस्लिम समाज देखील काँग्रेसच्या पाठीशी आहे, पण MIM असल्यामुळे तिथं डिवाइड होत आहे,
त्या डिव्हाइडमुळे भाजपला फायदा होऊ शकतो. म्हणून माझी विनंती आहे, मोची समाज वन कट्टा 40 ते 50 हजाराचं मतदान एका बाजूने पारडा झाडून आणि मोची समाज काँग्रेस कार्यकर्ते सर्व एकत्र येऊन आम्ही मोची समाजचं येतं आणि काँग्रेस पक्षाचं सीट निघून जाईल. त्यातले जे आहेत शिंदे गट आहे दुसऱ्या कोणत्या वंचित असेल त्यांनी देखील म्हणजे इतर पक्षातील काही जणांनी अगर समजा मोची समाजाचा उमेदवार दिला तर मग मोची समाज त्यांच्या पाठीशी राहणार निश्चितपणे. आताच बाबाने आणि आमचे देवेंद्रजी भंडारे यांनी सांगितलं की प्रामुख्याने जास्तीत जास्त जो कार्यकर्ता आणि आजपर्यंत हा समाज काँग्रेस पक्षाबरोबर आहे. पण आता आम्ही तिघांनी या ठिकाणी उमेदवाराची मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी तिघापैकी अगर आम्हाला कोणाला उमेदवारी नाही दिलं याच्या संदर्भात येणाऱ्या 2 दिवसात बुधवारी आम्ही तो सर्व समाजाला बोलवून एक बैठक घेऊन त्यात आम्ही त्या निर्णय दिशा त्या ठिकाणी आम्ही ठरवणार आहोत.